शहरातील एका मंदिरात पायदळ जात असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची सोनसाखळी दुचाकी स्वाराने हिसकावून नेल्याची घटना बांगर नगर येथे उघडकीस आली. ही घटना 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास बांगर नगर येथे घडली. पुष्पा वसंतराव कराळे राहणार अग्रवाल लेआउट यवतमाळ असे सोनसाखळी हिसकावून नेलेल्या महिलेचे नाव आहे. फिर्यादी ही रविवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास इस्कॉन मंदिर बांगरनगर येथे दर्शनाकरिता पायदळ जात होती. दरम्यान 11 प्ले ग्राउंड जवळील धोब्याच्या दुकानासमोर काळ्या रंगाची पल्सर दुचाकीहून असलेल्या एका 30 वर्षीय अनोळखी चोरट्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातून 15 ग्रॅमची सोन्याची चेन व 1 ग्रॅमची लॉकेट अंदाजे 50,000 रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून तेथून पळ काढला. यावेळी सदर महिलेने आरडाओरड केली, परंतु तो बालाजी स्वीबाटच्या दिशेने पळून गेला. चोरट्याने अंगात निळे शर्ट व काळा फुल पॅन्ट तसेच तोंडाला निळा स्कार्फ बांधलेला असल्याने त्याचे वर्णन महिलेने सांगितले नाही. या प्रकरणी फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात कलम 392 बांधवी प्रमाणे गुन्हा नोंद केला.